नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बायो स्टडी या युट्यूब चॅनलवरती आता एक दोन दिवसापूर्वीच तुम्हाला माहिती आहे क्लास ट्वेल्वचा टाईम टेबल आला यावर्षी एक्झाम लवकर होणार आहे परंतु आमचा आणखीन अभ्यास झाला नाही आता वेळेवर काय करायचं काय नाही करायचं हेच कळत नाही आहे अभ्यास कुठून सुरू करायचा आणि आपण यावर्षी पास होईल का नाही याची गॅरंटी नाही यावर्षी जर सेंटरवर खूप स्ट्रिक्ट जर गोष्टी झाल्या तर आमचं कसं होईल बरोबर की नाही येस सो या सगळ्या गोष्टींबद्दल आपण विचार करणार आहे आणि येणाऱ्या साठ दिवसामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करतोय माझा एक्सपिरियन्स क्लास ट्वेल्थमधला ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे व्हिडिओचा एक एक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे वेळ काढून व्हिडिओ बघा बरोबर चला सुरू करूया न काही टाईमपास करता सर्वात पहिल्यांदा तुम्ही क्लास ट्वेल्थमध्ये होते क्लास ट्वेल्थ जेव्हा स्टार्ट झाली होती सुरुवातीला आठवा कि मनना होता कि नहीं ला, कुठे तरी आपन की तुमचं असं म्हणणं होतं की नाही सर मी क्लास ट्वेल्वमध्ये खूप चांगले पर्सेंटेज आणीन यूट्यूबला कुठेतरी आपण बघतो की एखादा मुलगा आहे मुलगी आहे ज्याने कष्टातून परिश्रमातून आणि एकदा खराब बॅकग्राऊंडमधून आलेला तो मुलगा असतो त्याने काहीतरी केलं आहे आपल्याला वाटतं तसं करावं आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं पण नाही जमत बरोबर पण प्रत्येक विद्यार्थ्याला नाही जमत म्हणजे तो जाणून बुजून नाही करत का तर तसं नसतं बऱ्याच गोष्टी असतात की त्याला ते समजत नाही कसं करावं आणि मग असं असतं की करू 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 करू, करू आणि वेळ निघून जातो आणि गेला वेळ निघून गेला एकदाचा चान्स परत परत चान्स येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे आत्तापर्यंत आपण तुम्ही जर काहीही नसेल केले तरीसुद्धा आता एक चान्स आहे इथून पुढे पण बरेच दिवस बाकी आहेत टेबल आला म्हणजे काय उद्याच परीक्षा आहे का नाही सर वेळ आहे परीक्षेला आणि तोपर्यंत आपण अभ्यास करून चांगले मार्क्स घेऊ शकतो पण त्यासाठी निर्धार करावा लागेल आणि जे पाहिजे ते करावं लागेल बरोबर टॉपर आणि ॲव्हरेज स्टुडंटमध्ये काय फरक असतो टॉपर जे पाहिजे तो करतो आणि ॲव्हरेज स्टुडंट जे करायला पाहिजे ते करत नाही म्हणून मार्क्स येत नाहीत संप एकदम सिम्पल विषय आहे चला आता क्लास ट्वेल्वमध्ये तुम्ही होता सर्वात महत्वाचं तुम्हाला माहिती एखाद्या गोष्टीला शिकण्यासाठी काय महत्वाचं असतं लेक्चर्स महत्त्वाचं असतं कारण तुमचे बुक्स मोठमोठे आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीचे बुक बघा मोठमोठे बुक आहेत सेल्फ स्टडीनी ते नाही करू शकत तुम्ही सर्वात पहिल्यांदा लेक्चर्स व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत आता हे लेक्चर व्हिडिओ तुम्ही कॉलेजमध्ये करू शकता तुमचं कॉलेज असेल तर कॉलेजमध्ये तुमचे क्लासेस असतील तर क्लासेसवर शिकवल्या गेलं असेल ठीक आहे आता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं क्लास होतात तुम्हाला माहिती आहे तुमचं असेल कदाचित यापैकी एक है ना येस ऑफलाईन किंवा ऑनलाईन बरं ठीक आहे तुम्ही सर क्लासेसमध्ये पण आमचा अभ्यास झाला नाही बरोबर की नाही म्हणजे काय की ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या तुम्ही केलेल्या नाही आहेत लेक्चर झाल्याच्यानंतर जा काय असतं त्यावरती नोट्स बनवावं लागतात कारण नुसतं लेक्चर बघून फायदा नाही नोट्स बनवावं लागतात आणि नोट्स झाल्यानंतर त्यावरती, त्यावरती रिव्हिजन करावं लागते आणि रिव्हिजन झाल्याच्यानंतर त्यावरती टेस्ट द्यावी लागते आणि या टेस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपली प्रिलिम्स होती आत्ता प्रथम सत्रांत झाली ना मग त्यामध्ये जेव्हा टेस्ट होती तेव्हा आपण अभ्यास केला आहे की नाही थोडं प्रेशर असतं की उद्या टेस्ट आहे आता अभ्यास करावा लागेल कॉलेजमध्ये मा चांगले मार्क्स नाही पडले तर माझ्याबद्दल बाकीचे विद्यार्थी काय विचार करतील सो दॅट इज प्रेशर आता प्रेशर आलेलं आहे तेव्हा पण प्रेशर होता अभ्यास झाला आता प्रेशर ठेवा टाईम टेबलचं की टाईम टेबल आलेलं आहे आता यावर्षी एक्झाम लवकर आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत सगळं तुमचं संपणार आहे म्हणजे ज्या मागच्या वर्षी जी एक्झाम मार्च महिन्यापर्यंत गेली होती ती आता फेब्रुवारीमध्येच तुमची कम्प्लीट होऊन जाईल कळलं म्हणजे एक्झाम लवकर आहे एक्झाम लवकर आहे एक्झामचा हार्डनेस लेवल तो, तो कसा असतो काय असतो सगळं मी तुम्हाला सांगणार तुम्ही पास कसं होऊ शकता ते पण सांगतो आणि चांगले मार्क्स कसे घेऊ शकतात ते पण सांगतो फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या आपण केल्या नाही हे तुम्ही ॲक्सेप्ट करा राईट येस आणि मला कमेंट करून सांगा की सर मी इथून पुढे चॅलेंज घेतो आणि अभ्यास करतो आणि रात दिवस एक करून सर मला पास पण व्हायचं आहे आणि चांगले मार्क्स पण घ्यायचे ठीक आहे मला सांगा तुम्ही कमेंट करून चला आता सर्वात महत्त्वाचं की तुम्ही पास होऊ शकता पास होण्यासाठी काय सिम्पल असतं ठीक आहे आता तुमचे सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते आपण बघूया सब्जेक्ट कोणकोणते आहेत फिजिक्स केमेस्ट्री ठीक आहे केमेस्ट्री मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट फार महत्त्वाचे आहेत यानंतर इंग्लिश मराठी किंवा बाकी तुमचे उर्दू इंग्लिश आणि हे सब्जेक्ट जे असतील ते असतील लँग्वेजचे सब्जेक्ट पण तिथे तुम्ही पास होऊ शकता का पास होऊ शकता कारण ते तुम्ही दहाव्या वर्गामध्ये पण त्याचे पेपर दिलेले आहेत की नाही नवव्या वर्गामध्ये आठव्या वर्गामध्ये त्याचा आपण अभ्यास केलेला आहे इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर त्यानंतर जे पाठ्यांवरती म्हणजे एक मोठा ते आप ते ते वरती आपल्याला माहिती आहे पॅराग्राफ असतो त्या पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात ते आपण देऊ शकतो आन्सर करू शकतो जनरल एखाद्या विद्यार्थ्याला जनरल नॉलेज असेल इंग्लिश वाचता येत असेल समज समजून घेत असेल वाचलेलं तर तो आरामात तो सॉल्व्ह करू शकतो म्हणजे इंग्लिश मराठी जर मी इथे लिहिले तर ते आपल्यासाठी फार सोपं आहे पासिंग होणं ठीक आहे पासिंग होणं मी म्हणतोय पहिल्यांदा आपण बोलतोय पासिंगबद्दल सो पास कसं व्हायचंय ना पास कसं व्हायचं आहे बघा पास फार सिम्पल आहे फार सिम्पल आहे आता फिजिक्सचा प्रॅक्टिकल प्लस थेरी पी सी एम बी यांचे मिळून किती मार्क्सचे असतात शंभर मार्कचे प्रॅक्टिकल प्लस थेअरी शंभर मार्कचे पेपर असतात या शंभर पेपर पेपरमध्ये पास होण्यासाठी किती पाहिजे फक्त पस्तीस प्रॅक्टिकल अँड थेअरी मिळून प्रॅक्टिकलचे तीसपैकी तीस मिळाले तर इकडे पाच मार्क्स जर तुम्ही थिअरी एक्झाममध्ये घेतले तर तुम्ही पास झाले पाच मार्क्स जर थिअरी एक्झाममध्ये पडत नसतील तर मला असं वाटतं तो विद्यार्थ्याने त्याने बारावी करूच नाही हॅ ना म्हणजे पाच मार्क्सचा आपण आरामात घेऊ शकतो सेक्शन एच अठरा मार्क्ससाठी असतो सेक्शन ए जरी आपण व्यवस्थित केला तर अठरा मार्क पडले आणि हे तीस मार्क ठीक आहे सो तीस पैकी तीस नाही तर पंचवीस तर पकडा म्हणजे तुम्ही पास होऊ शकता सो पहिल्यांदा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आपण पास होऊ की नाही ही गोष्ट मनातून काढून टाका तुम्ही पास होऊ शकता ना सिम्पल कोणीही विद्यार्थी पाऊस पास होऊ शकते ज्याचा अक्षर चांगला आहे आणि जो चांगल्या पद्धतीनं आन्सर लिहू शकतो काही ना काहीतरी जर त्यांना लिहिलं तर तो पास झाला आता सर चांगले मार्क्स कसे घेऊ ते महत्वाचं आहे बघा चांगले मार्क्स घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आहे ना सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे पाहिजेत पी वाय क्यू पेपर्स पी वाय क्यू पेपर्स आता पी वाय क्यू पेपर्स जे आहेत तुमच्याकडे पाहिजे हे फार महत्वाचं आहे कारण बारावी जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपलं एम असतं जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचं एवढं जास्तीत जास्ती नॉलेज घेण्याचं म्हणजे ते आपल्याला ई टी नीट जेडब्ल्यूमध्ये कामी पडेल बट आता तो वेळ नाही आहे आता आपलं एक टार्गेट आहे की आपल्याला एक्झाममध्ये म्हणजे येणाऱ्या ट्वेल्थ एक्झाममध्ये कसे चांगले मार्क्स घेता येईल दॅट इज अवर अवर मेन एम राईट सो चांगले मार्क्स तिथे घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पी वाय क्यू पेपरचा अभ्यास करावा लागेल ठीक आहे हां आता एक ते असतं ना की एकदम निवांतपणे आणि एक पूर्ण मनानं अभ्यास करणं तो टाइम गेलेला आहे आता।, आता तुम्हाला लावायचं आहे दिमाग आणि स्ट्रॅटेजी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल ते महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आता क्यू पेपर्स तुमच्याकडे असले पाहिजे क्यू पेपर्सवरून तुम्हाला अंदाज येईल की अंदा क्वेश्चन्स कसे विचारतात किती मार्क्सचे विचारतात आणि त्यामध्ये न्यूमेरिकल्स किती असतात डायग्राम बेस्ड क्वेश्चन किती असतात प्रत्येक क्वेश्चन पेपरला तुम्हाला अनालाइज करायचं आहे बायोलॉजीचे लास्ट थ्री इयरचे क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स मी बायोस्टडी ॲपवरती आपल्या टाकलेले आहेत सो बायलॉजीचं तुम्हाला तिथे मिळून जाईल फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे पण तुम्हाला मिळून जातील ठीक आहे क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करा त्याचे झेरॉक्स काढा त्याने तुम्हाला समजेल बरं ते काढल्याच्या नंतर तुम्हाला इझी चॅप्टर करायचे सर्वात पहिल्यांदा इझी चॅप्टर ठीक आहे इझी चॅप्टर तुम्हाला करायचे आता तुमचं एम काय की जास्तीत जास्त थेरी क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे कारण येणारी बोर्ड एक्झाम काय थेरीची आहे की नाही इझी चॅप्टर्स काय आहेत ते पहिल्यांदा करून ठेवा जे तुम्हाला येते ते पहिल्यांदा करा ठीक आहे इझी फर्स्ट इझी चॅप्टर फर्स्ट ठीक आहे आता याच्यामध्ये काय आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत है ना आता इंग्लिश मराठी याच्या आधी आपण आता बायोलॉजीचा विचार करू तर बायोलॉजीमध्ये काय असतं तर बायोलॉजीमध्ये तुम्ही डायग्राम करू शकता आय एम पी म्हणजे तुमचे तीन चार मार्क्स तिथे पक्के झाले तुम्ही चार्ट्स पार्ट करू शकता तिथे काही मार्क्स पक्के झाले राईट तुम्ही त्याच्यानंतर थेरीज असतात बऱ्याच सो थेरीज करून जाऊ शकता म्हणजे तिथे तुमचे काय मार्क्स पक्के झाले म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पेपर जो असतो तो त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बायोलॉजीमध्ये चांगले मार्क्स किंवा पासिंग घेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तसंच आता केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर केमिस्ट्रीमध्ये तीन प्रकारची केमिस्ट्री ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक अँड फिजिकल मध्ये कार्बन आणि त्यांच्या कंपाऊंडचा अभ्यास कार्बन अँड कंपाऊंड्स ठीक आहे सी सी आता इनऑर्गेनिक म्हणजे कार्बनच्या व्यतिरिक्त ठीक आहे इलेमेंट विदाऊट द कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फॉस्फरस आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला न्यूमेरिकल्स पाहायला भेटतात केमिस्ट्रीच्यामध्ये जर जर आपण बोललो तर आहे ना फिजिक्स फिजिक्समध्ये पण म्हणजे प्रत्येक चॅप जे सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला माझं एक म्हणणं आहे की काही इझी चॅप्टर असतील काही तुम्हाला मीडियम चॅप्टर असतील आणि काही तुम्हाला काय असतील हार्ड चॅप्टर असतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा इझीवाले टार्गेट करा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात डायग्राम चार्ट आणि थेअरी म्हणजे थेअरीज काही काही गोष्टी असतात जे फार महत्त्वाचे आहेत ते एक्झाममध्ये येतात असतं ते तुम्ही सर्वात पहिल्यांदा करून ठेवायचं आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे खूप मोठा डोंगर आपल्यासमोर असतो डोंगरावरती आपल्याला चढायचं असतं मग ते डोंगर चढताना आपण एक एक पायरे घेतो का नाही एक स्टेप घेतो नाही बस तसंच एक 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 स्टेप्सनी आपल्याला पुढे जायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एवढा मोठा डोंगर किंवा काहीही गोष्ट कितीही मोठी अडचण असली ती तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक एक गोष्टीवरती काम करा हे माझं तुम्हाला म्हणणं राहील आहे ना इंग्लिश मराठीमध्ये पासिंग इझी आहे फक्त माझं एक तुम्हाला म्हणणं राहील इंग्लिश मराठीचे जे बुक्स आहेत ते रीड करून ठेवा जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये जेव्हा पेपर येईल आणि त्या पेपरमध्ये एखादा पॅरेग्राफ येईल तो ऑलरेडी तुम्ही वाचलेला असेल म्हणजे तिथे तुमचे मार्क्स जाणार नाहीत इंग्लिश मराठीमध्ये बाकी ग्रामर एक दोन वेळेस बुक वाचून घ्या ग्रामर करा आणि एक दोन क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा मागच्या वर्षीचे झालं तुमचं इंग्लिश मराठी तिथेच होऊन जाईल बरोबर की नाही हां आता जो पेपर असतो ना त्या पेपरमध्ये पण काही पर्सेंट क्वेश्चन इझी असतात काही पर्सेंट क्वेश्चन हार्ड असतात आणि काही क्वेश्चन मिडियम असतात म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पास व्हायचा आहे तो आरामात पास होऊ शकतो आता काही असे विद्यार्थी पण असतात की ज्यांना फक्त ट्वेल्थ पास व्हायची आहे खूप जास्त म्हणजे ते स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना फक्त ट्वेल्थ पास व्हायची आहे मग त्यांच्यासाठी सुद्धा तसा पेपर असतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला गृहीत धरून तो पेपर काढलेला आहे म्हणजे ज्याला पास आहे तो इझी इझी क्वेश्चन सॉल्व करून पास होईल ज्याला चांगले मार्क्स घ्यायचे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे मग त्याला हार्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह करावे लागतील कळलं का अशा पद्धतीने हा पेपर सेट केलेला आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता फक्त तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल आता माझ्या लाईफची स्टोरी तुम्हाला सांगतो की मी मी अभ्यास कसा करतो बघा सर्वात पहिल्यांदा मी लेक्चर बघत होतो मी जेव्हा क्लास ट्वेल्वमध्ये होतो राईट लेक्चर्स बघत होतो लेक्चर्स बघितल्यानंतर ना लेक्चर काय होतं आपल्या लक्षात रा येतं म्हणजे आपण जे ऐकतो सर सर जे आपल्याला सांगतात समजतं पण नंतर ते आपण विसरून जातो विसरून जातो मग लेक्चर बघितल्या ले, बघितल्या ले त्याच्या नोट्स तुम्हाला काढायचे नोट्स काढायचे आहे आता लेक्चर तुम्हाला कोणते बघायचे आहेत वन शॉर्ट व्हिडिओज बघायचे जे आपण बायोलॉजी सिरीज स्टार्ट करणार आहे एक तारखेपासून राईट सो वन शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला जास्तीत जास्त आता बघायचे आहे जेणेकरून शॉर्ट याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचा कन्सेप्ट तिथे समजेल आणि एकदा कन्सेप्ट समजला की ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जर लिहू शकले तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता तुमच्या लँग्वेजमध्ये म्हणजे थेरीमध्ये पॉइंट वन पॉईंट टू पॉईंट थ्री अशा पद्धतीनं विथ प्रॉपर हँड रायटिंग प्रेझेंटेशन जर तुम्ही ते केलं तर तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता कन्सेप्ट लक्षात घ्या तोच इंग्लिशमध्ये लिहून टाका आता लेक्चर बघितल्यानंतर काय करायचं नोट्स काढायच्या त्याच्या आता आपले नोट्स हे आपल्या हिशोबानं काढायच्या शॉर्ट नोट्स काढायच्या बरोबर आता शॉर्ट नोट्स काढल्याच्या नंतर आपण याला काय करणार परत रीड करणार काय करणार रीड करणार पण सांगतो माझा अभ्यास कसा होतो एखादी गोष्ट आपण शिकलो तर ती लिहून पाहायची जास्तीत जास्त वेळेस मी जर ती दोन तीन वेळा लिहून पाहिली तर ते माझ्या लक्षात राहतं पाठ होऊन जातं आणि ते मी विसरत नाही त्यामुळे रायटिंग जे आहे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नो रायटिंग आणि ही रायटिंगच मिसिंग आहे मला तुम्ही सांगा मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो की क्लास ट्वेल्थ जी आहे ती स्टार्ट झाली रायटिंग प्रॅक्टिस म्हणून ओके तुम्ही लेक्चरमध्ये हा ते नोट्स बनवता ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त की लिहून बघायचं की मला मला खरोखर त्या क्वेश्चनचा आन्सर येतं का असं रायटिंग तुम्ही किती पेजेस केलेलं आहे तुमचा आन्सर असेल दहा ते वीस पेजमध्ये फक्त दहा ते वीस पेजमध्ये हे पण नसेल काही विद्यार्थ्यांचं म्हणजे स्वतःहून आपण एखादा क्वेश्चन रायटिंग प्रॅक्टिस करून मला तो खर्च येतो का हे आपण बघितलंच नाही आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे बरोबर की नाही येस या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचं एम विजन किंवा मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची होती मेन मॅसेज तो एकच आहे रायटिंग प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा रायटिंग प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आता कशी करायची सर रायटिंग प्रॅक्टिस आता पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्यायचा एखादी गोष्टीचा बरोबर हां मग आता पेजेस असतात तुमच्याकडे ठीक आहे पेजेस घ्यायचे आता वरती टाकायचं क्वेश्चन वन सर्क्युलर मोशन सर्क्युलर मोशन तुम्ही प्रॅक्टिस पॅडवरती पण हे करू शकता आता वॉट इज सर्क्युलर मोशन सर्क्युलर मोशनबद्दल तुम्हाला जे जे आठवत आहे जे जे लिहिते ज्याचा त्याचा फॉर्म्युला जे डायग्राम तुम्हाला काढावं लागते ती काढायची अशा पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा छोटे छोट्या पासून स्टार्ट करा पहिल्यांदा डेफिनेशन स्टार्ट करा मग थोडं दोन मार्कचे प्रश्न घ्या मग तीन मार्कचे प्रश्न घ्या आणि मग चार मार्कचे प्रश्न घ्या तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त तुम्हाला चार मार्क्सचा प्रश्न एक्झाममध्ये येणार आहे कमीत कमी एक मार्कचा असणार आहे मग छोट्या छोट्या प्रश्नापासून स्टार्ट करा मोठ्या मोठ्या प्रश्नापर्यंत आणि जास्तीत जास्त रायटिंग प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स येतील रायटिंग प्रॅक्टिस ही फार फार महत्त्वाची आहे कळालं हां मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं फेल कोणी होणार नाही आहे पाच तर सगळे होणार आहेत पण सत्तर पर्सेंट साठ पर्सेंट पडल्यापेक्षा आपल्याला एटी पर्सेंट कसे पडतील मला असं वाटतं याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला ह्या हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की जास्तीत जास्त तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करा क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा पी क्यू पेपर्सचे झेरॉक्स काढा आणि दिमाग लावा की कमी वेळेत आपण चांगला चांगला अभ्यास कसा करू शकतो आता प्रत्येकाचे काही काही चॅप्टर्स तुमचे झालेले असतील म्हणजे असा कोणताच विद्यार्थी नाही की ज्याचा झिरो स्टडी आहे झिरो स्टडी नाहीच आहे काहीतर तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत तुमच्या क्लासेसमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये काहीतर तुम्हाला लक्षात आलं असेल बरोबर की नाही सो झिरो स्टडी नाही आहे कोणते चॅप्टर झाले आहेत त्याची लिस्ट बनवा कोणते बाकी आहेत त्याची लिस्ट बनवा आणि त्या बाकीमधले कोणते करावे लागतील त्याची लिस्ट बनवा काही चॅप्टर सोडा जे जे अवघड असतील ते चॅप्टर सोडा कारण बरेच प्रश्न तुम्हाला ऑरमध्ये पण असतात ऑरमध्ये मध्ये पण प्रश्न येत असतात मग ते ऑरमध्ये मध्ये प्रश्न आले तुम्ही तिथे काय करू शकता काढू शकता आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हा विचार करू शकता बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं केमिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कि कोणकोणते न्यूमेरिकल्स विचारले गेले आणि कोणकोणत्या टॉपिक्सवर विचारले गेले त्या टॉपिक्सचे न्यूमेरिकल्स काढा एक पंधरा ते प वीस किंवा पंचवीस एम्स न्यूमेरिकल्स बनवा त्याची नोट्स बनवा आणि तेच करून जा त्यामधूनच प्रश्न येणार आहे त्याच्या बाहेरून एकही प्रश्न येणार केमिस्ट्रीबद्दल तसंच फिजिक्समध्ये पण न्यूमेरिकल्स कसे विचारलं जात आहे व्हॅल्यू चेंज करून येत आहेत का मागच्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी कसे विचारले गेले त्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करायचा आहे आणि उपयोग करून तुम्ही स्वतः स्ट्रॅटजी बनवायची आहे मी तुम्हाला सांगतोय स्वतः जर स्ट्रॅटजी बनवली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आय होप तुम्हाला या व्हिडिओबद्दल मी मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल सोबतच कंटिन्युअसली मी तुमच्याकडे व्हिडिओज असे अपलोड करणार आहे आणि स्टडी मटेरियल मला जे प्रोव्हाइड करता येईल ते प्रोव्हाइड करणार आहे मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपर्स किंवा त्याला आपण म्हणतो मॉक टेस्ट है ना ऑफ क्लास ट्वेल्थ स्टेट बोर्ड सो मी ते दिलेलं आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो मॅथ्सचे नाही आहे फिज पी सी बीचे तिन्ही पण सब्जेक्टचे मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन्स पण दिलेले आहे त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता याच्या आधीही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आर यू रेडी फॉर दिस चॅलेंज भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद